आप अगर नहीं होते अगर पुरुष हमारे जीवन में नहीं होते तो हम संपूर्ण नहीं बन पाते तो हम सब मिलके हमारी सोसाइटी है तो आप सब हो इसलिए हम सब हैं आप सभी को आपकी खुशी के लिए आपके फिटनेस के लिए और पारिवारिक सुख शांति के लिए बहुत सारी शुभकामनाएं एंड वंस अगेन वेरी हैप्पी इंटरनेशनल वुमेन्स डे आई एम प्राउड टू बी अ वुमन थैंक यू थैंक यू सो मच मैम फॉर सेंग ऑल दीज काइंड मेकिंग पीपल रियलाइज कि बहुत सारा काम है जो हमें अपने पर्सनल स्तर के ऊपर यानी कि निजी स्तर के ऊपर भी करना होता है मैं फिर से एक और हमारे समक्ष डिग्नेटरी हैं उनको मैं जोरदार तालियों से स्वागत करना चाहता हूं अलका केलकर जी सोशल वर्कर इनका जोरदार तालियों से स्वागत कीजिए प्लीज डन कमेंडेबल जॉब फॉर ऑल द विमेन इन मुंबई तो थोड़ी तालियां मेरे ख्याल से और दिल खोल के बनती है इनके लिए ओके गिवर अग राउंड ऑफ applause And now, एक बार जोरदार तालियां फॉर सर प्लीज आजचे व्यासपीठावर माझे सहकारी एडिशन सी पी परमजित दैया माझे सहकारी अनिल पारेसकर माझे सर्व पोलीस स्टेशनचे इकडे बसलेले सिनियर पोलीस इन्स्पेक्टर्स आनंदी ठाकूर मॅम शिल्पा शेट्टीजी कुलकर्णी मॅम आणि या कार्यक्रमासाठी जमलेले आमचे सर्व महिला अधिकारी आणि कर्मचारीगण तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिवसाची हार्दिक शुभेच्छा आज खरोखर निर्भया जो स्कोड आहे आमची ते प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे नाईन्टी थ्री पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांचे जो दररोजचा काम आहे प्रत्येकाचा काम असे आहे की आपण त्यांच्यावर एक निबंध लिहू शकतात अतिशय उत्तम काम आमचे महिला सुरक्षा पथक जो आहे निर्भ्या ते करत आहे आजच आपण सकाळी त्यांना मुंबई पोलीस आयुक्तालय येथे माननीय पोलीस आयुक्त यांचे असते चांगले काम करणारे महिला अधिकारी आणि अंमलदार त्यांना बक्षीस आणि पारितोषिक दिलेले आहे त्यामध्ये वेरियस प्रकारचे केस आपण हॅन्डल करत आहे सध्या मध्ये बघितले तर आपण सायबर केसेसचे डिटेक्शन करतात महिलाचे विषय केसचे डिटेक्शन करतात आणि प्रत्येक केसमध्ये जो आमचे पुरुष अधिकारी आहे पेक्षा जास्त उत्तम काम आपण करून दाखवलेलं आहे मला खरोखर तुमच्यावर अभिमान आहे मला दोन तीन चांगले काम निर्व्याचे आठवून येतात आता एक आरोपी पकडण्यासाठी आमची एक टीम ठाण्यामध्ये गेली होती ग्रामीण भागामध्ये तिकडे गेले की त्यांच्यावर हल्ले झाले आणि आमची महिला अधिकारी आणि कर्मचारी पण ते टीममध्ये इम्पॉर्टंट मेंबर्स होते तरी पण त्यांनी तो आरोपी पकडून आणले आणि त्यांच्याकडून आमचे बावीस गुन्हा डिटेक्ट झालेले आहे मुंबई पोलिसांचे आपण तुमचे जे कामाचे स्वरूप बघितले प्रत्येक दिवशी लहान मुलांचे शोधून घेण्याचे प्रत्येक दिवशी काय ना काय चौपाटीवर मरीन ड्राईव्हवर स्लम्स एरियामध्ये तुमचे काम दररोज उत्कृष्ट असतात सेम सिनियर सिटीजनची मदत कुठले महिलाविषयक काय तक्रार आली त्यांची मदत त्यामध्ये आपण उत्कृष्ट रीतीने काम करतात आत्ता सध्या कुलकर्णी मॅडम म्हणत होते की तुम्ही सकाळी थोडा वेळ दिला पाहिजे मॅम आय कॅन टेल यू सकाळी वेळच नसतात आमच्या लोकांकडे सकाळी उठून नऊ वाजता लवकर कामावर जावं लागतो आणि त्या कामासाठी त्यांना प्रवास करावा लागतो मला जाणीव आहे आणि जसे आपण ड्युटी आवर्सप्रमाणे काम करतात ड्युटी संपल्यानंतर रात्रीमध्ये परत प्रवास करावा लागतो नंतर आपण गेल्यानंतर घरी जाऊन पण तुमचे जो जेंट सहकारी आहे ते मला वाटत नाही कोणी काम बघतात पण आपण घरी जाऊन पण काम बघतात खरोखर तुमचा चॅलेंज आणि तुमचा जो कारकिर्दगी आहे त्यांच्यापेक्षा मोठी आहे एक मला आता आपण जो मुंबई पोलीस तर्फे जो बेसिकली करतो सध्या महिलासाठी त्यामध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये चांगला महिलासाठी विश्रांतीग्र एक चांगलं रूम हवी त्यासाठी आजच आपण तीन स्टेशन स्टेशनमध्ये उद्घाटन करून आलेले आहे त्यामध्ये एन एम जोशी आझाद मैदान प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी तिकडे केलेले आहे आणि सध्या आजच आम्ही नवीन रिजन वाईज जो पोलीस स्टेशन ज्यामध्ये चांगले विश्रांतीगिरे नाही तसे आयडेंटिफाय केलेले आहे तिकडे पण आपण चांगले विश्रांतीगिर बांधतो तुम्हाला प्रत्येक कार्य क्षेत्राच्या ठिकाणी जो काय सुविधा पाहिजे ते मुंबई पोलिस दर्फातर्फे मुंबई पोलीस आयुक्तातर्फे तुम्हाला पुरवण्यात येईल आणि जसे आपण काम करतात प्रत्येक कामामध्ये तुमचे पाठिंबा आपण मुंबई पोलिसाचा पण आहे समाजा समाजाचा पण आहे प्रत्येक इकडे समाजाचे क्षेत्रचे लोक आहे तुम्हाला दिसतात की तुमच्यावर कसे लोक पाठिंबा देतात तुमचे चांगल्या कामासाठी मुंबई शहरामध्ये महिला सुरक्षा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासाठी आपण जसे दररोज तुम्ही तुमचा कॉन्ट्रीब्युशन करत आहे दिवस रात्री त्यासाठी जो काम करत आहे तुमचे योगदान शिवाय ते शक्य होऊ शकणार नाही आता प्रत्येक सणमध्ये फेस्टिवलमध्ये रात्रीमध्ये तुमची ड्युटी असतात आणि तुम्ही रात्री ड्युटीमध्ये पण काल मी बघितले आमचे प्रत्येक नाकाबंदी ठिकाण महिला अधिकारी आणि अंमलदार होते आणि तुम्ही आणि आपण सर्वांनी मिळून दहा हजारपेक्षा जास्त टू व्हीलर कारवाई केलेली आहे काल रात्रीमध्ये एनडी पी आरोपी असू द्या किंवा वॉन्टेड अक्यूज्ड असू द्या प्रत्येक ठिकाणी महिलांनी चांगला योगदान केलेले आहे आपण साऊथ रिजनची एक महिला आणि अमलदार यांनी बावीस वर्ष जुना एक अब्सकोंडर आरोपी पकडलेला आहे त्यांनी पूर्ण रिकॉर्ड वाचले रेकॉर्ड बघितले त्याची सर्व गोष्ट बघून ते काम केलेले आहे यांनी एक फक्त एक्झाम्पल आहे जो महिला अधिकारी आणि कर्मचारी करतात खरोखर आपण जो काम दररोजचे आहे ते अतिशय उत्कृष्ट उत्कृष्ट आहे आणि आम्हाला सर्वांना तुमच्यावर अभिमान आहे आज जागतिक महिला दिवस निमित्ताने तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एक बार जोरदार तालिया फॉर आर ज्वाइन सी पी लॉ एंड ऑर्डर सत्यनारायण सर के लिए क्या चीजें जो इन्होंने बताई हैं वो सबके अंदर इतना जोश आना चाहिए कि आगे के लिए हम और भी बेहतर काम करें तो एक बार मैं फिर से पूछना चाहूंगा इन सबके सामने द जोश अभी भी आवाज़ पूरी नहीं आ रही है द जोश लेडी ऑफिसर्स आपसे ज्यादा आवाज तो इधर से आ रही है इज द जोश आप सुनाई दिया कुछ सुपर एंड नाउ जेंटलमैन आई वुड लव टू कॉल ऑन स्टेज डॉक्टर क्रांति एंड प्रोफेसर सुजाता फ्रॉम आर्टिंग अवगढ़ कामा से कौतुक मिरो त्या आहेत म्हणून प्रत्येक स्त्रीला मिळते समाजात वावरण्याची हिम्मत आणि म्हणूनच आजची ही संध्याकाळ विशेष महत्वाची आणि अंमलदार यांचा यथोचित सन्मान आज आपण इथे करणार आहोत त्यासाठी मी पुरस्कार विजेत्यांना मंचावर बोलवते आहे सुरुवात करू ही स्वप्नाली राजी गरे आणि वाकोला पोलीस ठाणे येथील हेड कॉन्स्टेबल श्रीमती गीता चोपडे यांना मी निमंत्रित करते आहे आणि शिल्पा शेट्टी मॅडमना मी विनंती करते की त्यांनी पुरस्कार विजेत्यांचा त्यांचा सन्मान डाळ्या वाजत यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः यत्रै न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाक्रिया ज्या ठिकाणी नारीचा सन्मान होतो त्या ठिकाणी देवतांचं वास्तव्य असतं आणि ज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार होता तिथं कोणतीही क्रिया सफळ होत नाही तो समाज रसा तळाला जातो यानंतर पुढच्या पुरस्कार विजेत्यांना निमंत्रित करते हर तुझे, तुझे बांद्रा पोलीस ठाण्याच्या ए पी आय मनीषा मुरुमकर बांद्रा पोलीस ठाण्याच्या ए एस आय श्रीमती रीता जाधव श्रीमती दक्षता झेपले खार पोलीस ठाण्याच्या पी एस आय शीतल मेंगडे खार पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल सानिया सिराज मुलानी पोलीस कॉन्स्टेबल शेहजादी बानो खान पोलीस कॉन्स्टेबल वनिता कीर्तने आपण मंचावर यावं आणि मी सोनाली कुलकर्णी मॅडमना विनंती करते की त्यांनी पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करावा पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन जोरदार टाळ्यांनी झालं पाहिजे माता भगिनींची सुरक्षितता ही महाराष्ट्र पोलिसांची प्राथमिकता आहे राणी लक्ष्मीबाई माता जिजाऊ सावित्रीबाई फुले अशी कितीतरी आदर्श आहेत